नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणारे त्याचबरोबर आता महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कमी असल्यामुळे संपूर्ण देशाचा थोडक्यात आपण अंदाज घेत असतो समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये केरळमध्ये तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटकच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची संभावना आहे त्याचबरोबर उत्तर भारतात देखील एक प्रभावशाली डब्ल्यू डी येतो आहे त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होणार आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण भारतावर थंडीचं खूप वातावरण पुढील काही दिवसामध्ये निर्माण होण्याची शक्यता राहील आपण डब्ल्यू डी म्हणजे काय असं मला बरेच विचारतायत डब्ल्यू डी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी अवर्तन आणि म्हणजेच अफगाणिस्तान पाकिस्तानच्या दिशेने जी पावसाची परिस्थिती उत्तर भारतात निर्माण होते त्या परिस्थितीला आपण डब्ल्यू डी असं म्हणतो त्यानंतर आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रात कुठेही पावसाची परिस्थिती विशेष असणार नाही ना थोडं पावसाचं वातावरण हे सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये निर्माण होऊ शकतं परंतु तो केवळ ढगाळ परिस्थिती असेल सात तारखेला देखील या विभागात ढगाळ परिस्थिती राहणार आहे सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा ढगाळ परिस्थितीचे संकेत देण्यात आले आहेत आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो आहोत जे एफ एस मॉडेलनुसार थंडीचं प्रमाण पूर्व सातारा पूर्व नाशिक पूर्व संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्याचबरोबर बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर लातूरचा उत्तरेकडील भाग आणि धाराशिवचा उत्तरेकडील भाग या विभागात थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता पाच तारखेला आहे या विभागात थंडीचं प्रमाण सहा तारखेलाही असणार आहे दहा तारखेपासून पुन्हा जोरदार थंडीला सुरुवात होईल अकरा तन तारखेला तिचं खूप प्रमाण वाढेल बारा तारखेला महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये थंडीचे लाटेचा खूप मोठा प्रभाव असण्याची शक्यता आहे सर्वांना काळजी घेण्याची गरज असणार आहे की ईशान्य मान्सून सक्रिय असून ईशान्येकडून जोरदार वारे दक्षिण भारतावर येत आहेत त्यातून चक्राकार स्थिती निर्माण होत आहेत त्याचबरोबर आपण बघतो की उत्तर भारतातसुद्धा कमीदाबाची मालिका तयार होते आहे म्हणजेच डब्ल्यू डी येत आहेत त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत या ठिकाणी जोरदार पाऊस वातावरण आहे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण मात्र जवळपास अजूनही दहा दिवस असणार नाही मात्र थंडीचं खूप मोठं प्रमाण महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी रेकॉर्ड ब्रेक थंडी निर्माण होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात आठ नऊ तारखेला एक तीव्र कमी दाबाचं वातावरण तयार होतं आहे परंतु श्रीलंकेनंतर त्याचा प्रभाव फारसा टिकेल असं वाटत नाही आपण बघतो आहोत की संपूर्ण श्रीलंका भागाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे कारण मोठी वादळी परिस्थिती श्रीलंकेच्या दरम्यान तयार होते आणि संपूर्ण श्रीलंकेलाच वेढा या प्रक्रियेचा पडतो आहे दरम्यान आपण बघतो दक्षिण भारतात खूप मोठं पावस उतरण्यामुळे तयार होईल परंतु हे संपूर्ण क्षेत्र फारसं प्रभावी ठरताना दिसत नाही आपण बघतो आहोत की नोव्हेंबर महिन्याचाही एक एक दिवस पुढे सरकतो आहे थंडीचं प्रमाण आता वाढणार आहे हलकी ढगाळ परिस्थिती दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनमधून तयार होईल हलका पाऊससुद्धा पडू शकतो परंतु फार मोठं पाऊस वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता सध्या तरी उद्यापासून जवळपास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल पावसाळा संपला असला तरी पुन्हा एकदा ढगाळ परिस्थितीमुळे आपल्याला वातावरणात बदल जाणवणार आहे उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आपण बघतो की सात तारखेला नंदुरबार धुळे जळगाव या भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब किंवा पावसाचा शिडकावा निर्माण होऊ शकतो बारा तारखेपर्यंत वेगवान वारे महाराष्ट्रात वाहणार आहेत परंतु पावसाचं वातावरण फारसं असणार नाही किंवा मोठी वादळी निर्माण होण्याची कुठली सध्या शक्यता नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत मात्र आपल्याला माहिती आहे की दहा तारखेनंतर खूप थंडी सुरू होणार आहे काही पिकांना ती पोषक तर काही ठिकाणी बाधक असते आपण बघतो स खास करून आपल्या जनावरांना किंवा माणसांना या थंडीचा प्रभाव जाणवणार आहे त्यामुळे सर्वांनी या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे आपण रविवारी संपूर्ण नोव्हेंबर महिन्यासंदर्भात अंदाज जाहीर करणार आहोत आपल्या सर्वांना माहितीसाठी आपण सांगतो की हा ईशान्य मान्सूनचा जो काही प्रभाव असतो दक्षिण भारतावर हा एकतीस डिसेंबरपर्यंत असतो म्हणजे जानेवारीमध्ये ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपतो आणि डब्ल्यू डीचा प्रभाव अधूनमधून त्यानंतरही जवळपास मान्सून सुरू होऊपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव असतो त्यामुळे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येतात आणि त्यातून मग कधी कधी गारपीट होत असते जोपर्यंत ईशान्य मान्सून सक्रिय तोपर्यंत गारपिटीची शक्यता थोडी कमी असते त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कमी गारपिटीची शक्यता असते परंतु गारपिटीची शक्यता अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च अगदी मेपर्यंत जाणवत असते हे वातावरण संपूर्णपणे डब्ल्यू डीमुळे निर्माण होतं आणि त्यामुळे त्या गारपिटीची शक्यता अधिक असते आपणास या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा